दिव्यांगांसाठी आलेले शूज वाटप न झाल्यामुळे पुराच्या पाण्यात खराब झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर पंचायत समितीतला हा प्रकार आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हे साहित्य पडून राहिल्याचा आरोप केला जातोय. अधिकाऱ्यांच्या पगारातून साहित्याची नुकसान भरपाई घ्यावी असं पंचायत समिती सभापतींनी मागणी केलेली आहे. कागदपत्र वाचवण्याला प्राधान्य दिल्याचं बीडीओंनी म्हटलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर पंचायत समितीत दिव्यांगांना वाटप न झाल्यामुळे शेकडो जयपूर शूज खराब झाले आहेत. पुराच्या पाण्यात हे सगळे शूज भिजलेत. 2 वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या योजनेतून हे साहित्य पाठवलं होतं, मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे साहित्य पडून राहिल्याचं सभापतींनी आरोप केलाय. अधिकाऱ्यांच्या पगारातून आता या साहित्याची नुकसान भरपाई घेण्याची पंचायत समिती सभापतींनी मागणी केली. तर दुसरीकडे महापुराचं पाणी इमारतीमध्ये शिरल्यामुळे कागदपत्र वाचवण्याला प्राधान्य दिल्याचं बीडीओंचं म्हणणं आहे. तसंच टेक्निशियन उपलब्ध न झाल्यामुळे शूज वाटप झालं नसल्याचं सुद्धा बीडीओंनी म्हटलं आहे. ही दृश्य आहेत कोल्हापुरातल्या जयपूर शूजची. कोल्हापूरमध्ये जुलैच्या 3-4 आठवड्यामध्ये महापुरानं नुकसान झालं. यावेळेला या जयपूर शूजचं सुद्धा, या संपूर्ण साहित्याचं सुद्धा नुकसान झालं आहे.